निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर भिकवडीची नेमकी परिस्थिती काय आहे? कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द या गावात अहमदाबाद वरून आलेल्या एका कुटुंबातील 10 वर्षाच्या मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे संपूर्ण कडेगाव तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. सध्या 14 लोकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. आज सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. ज्या घरात त्या कुटुंबाला क्वारंटाईन केलं होतं त्याच्या आजूबाजूचा 500 मीटरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर उर्वरित गावाला बफर झोनच्या वर्गवारीत टाकण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तर पाहूयात नक्की भिकवडी गावची परिस्थिती काय आहे. कोरोनाचं हे जे संकट आहे हे संपूर्ण जगभर पसरलेलं आहे आणि त्याचा प्रादुर्भाव सगळीकडेच हळूहळू वाढताना दिसतोय. जसा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भारतातील असेल किंवा महाराष्ट्रातील काही मोठ्या शहरांमध्ये होता तोच आता त्याचा जो ग्राफ आहे तो ग्रामीण भागांमध्ये देखील वाढताना दिसत आहे. तर ह्या सगळ्या घटना पाहता आजच सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द या गावामधील एक 10 वर्षाचा मुलाची जी टेस्ट करण्यात आली होती तिची टेस्ट ही पॉझिटिव्ह आली आणि त्यानंतर संपूर्ण कडेगाव तालुक्यामध्ये खळबळ माजलेली आहे. ह्याची पार्श्वभूमी अशी होती की गुजरातमधील अहमदाबाद ह्या जिल्ह्यातील एक ट्रॅव्हलर तिथून येथील लोकांची आली होती. साधारणतः 17-18 लोक त्या ट्रॅव्हलरमध्ये होते आणि त्याच ट्रॅव्हलरमध्ये असलेली खानापूर तालुक्यातील साळशिंगे या गावातील एका महिलेची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ह्या ज्या 17-18 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं ह्या सगळ्यांची टेस्ट घेण्यात आली आणि त्यातच भिकवडी खुर्दमधील 4 लोक होते, आई वडील आणि 2 मुलं. तर त्या मुलाची टेस्ट पॉझिटिव्ह आली परंतु त्यासोबत इतर जे 3 होते त्यांची सध्याची टेस्ट ही निगेटिव्ह आलेली आहे. परंतु त्यांच्या संपर्कात आलेल्या भिकवडी खुर्द या गावातील एकूण 14 लोकांना कडेगावमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह या ठिकाणी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आलं आहे अशी माहिती कडेगाव तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वायदंडे यांनी सांगितलेली आहे. सकाळी टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर भिकवडीमधील हा जो 500 मीटरचा जो हा रेडियस एरिया आहे तो कंटेनमेंट झोन म्हणून डिक्लेअर करण्यात आला आणि त्यानंतर कडेगावचे
तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी किंवा इतर नेते हे या ठिकाणी येऊन पाहणी करून गेलेले आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा कंटेनमेंट झोन आहे, इथे कुणालाही जाण्याची परवानगी नाहीये. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.